हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुवरिया अकॅडमी. फ्रेंड्स, आजच्या या सेशनमध्ये आपण राज्यशास्त्राचा 6वा पाठ, ज्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय समस्या, तर त्याचा जो काही स्वाध्याय आहे तो आपण आपल्या या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिले विधान आहे आपले, पुढील पैकी कोणत्या समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या आहेत, आणि याचं उत्तर आहे निर्वासितांचे प्रश्न. दुसरे विधान, पुढील पैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही, तर याचं उत्तर आहे माहितीचा अधिकार. त्यानंतरचं शेवटचं विधान आपलं, पुढील पैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो, तो म्हणजे वसुंधरा दिन, म्हणजे पृथ्वीचा दिवस. इथे आपला हा पहिला प्रश्न संपतो. आपण आता दुसऱ्या प्रश्न, आपला दुसरा प्रश्न, पुढील विधाने चुकी बरोबर तर ते सकारण स्पष्ट करा. इथे आपल्याला जे विधाने देण्यात आलेली आहेत, तर ते विधाने बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे आपल्याला कारणासह स्पष्ट करायचं आहे. यामध्ये बघा, पहिले विधान आहे पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. हे विधान अगदी बरोबर आहे, कारण बघा, औद्योगिकरणामुळे सर्वच देशांचं वातावरण प्रदूषित झालेलं आहे. तेलाच्या वायूच्या गळतीमुळे तसेच अणुभट्ट्यां होणारा जो काही मारा आहे किंवा अणुभट्ट्यांमुळे होणारा जो काही किरणोत्सर आहे, तर त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. हा धोका एका राष्ट्रापुरत्या पुरताच मर्यादित राहत नसून जगातील सर्वच राष्ट्रावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होत आहेत. जागतिकीकरणाच्या या काळात पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी जगातील सर्वच राष्ट्रांनी सहकार्य करणं गरजेचं आहे, आणि राष्ट्रांनी सहकार्य करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यापुढे बघा, निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात, त्यामागचं कारण काय? तर हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? तर हे विधान चुकीचं आहे, कारण निर्वासितांना आश्रय दिल्यास लोकसंख्या वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन त्या ठिकाणी महागाई वाढते. स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा आल्यामुळे जनतेत असंतोष होतो. एवढंच काय तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढून राज्यात शांततेचा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, आणि या समस्या निर्माण होत असल्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होत नाही. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, पुढील संकल्पना स्पष्ट करा. आता इथे आपल्याला काही संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. त्यामध्ये पहिली संकल्पना मानवी हक्क. तर एक माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना मानवी हक्क असं म्हणतात. मानवी हक्काचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतून झाला आहे. मानवी हक्कांमध्ये जीवितांचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो. मानवी हक्क राज्यातील सर्व जनतेला मिळवून देण्याची जबाबदारी त्या राज्याच्या शासनाची असते. त्या पुढील संकल्पना आहे पर्यावरणीय ऱ्हास. आता याच्याबद्दल आपण जितके शब्द लिहू तितके शब्द कमी पडतील, इतका मोठा पर्यावरणाचा ऱ्हास सध्या होतोय. मग नेमके पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे काय जाणूया. उत्तर, औद्योगिकरणामुळे वातावरणात अशुद्ध वायू मिसळून प्रदूषण वाढलेलं आहे. रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर यामुळे दूषित अन्न पदार्थ खाण्यात येत आहेत. अणुऊर्जा भट्ट्यांमधून वातावरणात किरणोत्सर्जन होत आहे. वायू, ध्वनी आणि जल प्रदूषण वाढलेलं आहे. तर वृक्षतोड होत आहे, आणि या सर्वालाच पर्यावरणीय ऱ्हास असं म्हणतात. आणि या पर्यावरणीय ऱ्हासाचा मानवी जीवनावर विघातक परिणाम होत असते. त्यानंतर बघा, पर्यावरणीय ऱ्हास आपण पाहिला, आता आपण दहशतवादाबद्दल पाहणार आहोत. तर याचं उत्तर आहे की आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साधण्यासाठी हिंसेचा वापर करून समाजात भीती निर्माण करणं, दहशत पसरवणं, धमकी देणं या कृतीला दहशतवाद असं म्हणतात. दहशतवाद देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था नाकारतो. दहशतवादाला भौगोलिक सीमांची मर्यादा नसते. दहशतवाद देशात ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा असते थोडक्यात. आता आपले या ठिकाणी तिसरा प्रश्न संपतो, आणि आपला पुढचा प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. आता इथे आपल्याला सूचना दिलेली आहे की पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. मग या ठिकाणी संकल्पना चित्रामध्ये पर्यावरणीय ऱ्हास
त्याची कारणे, त्याचे दृश्य परिणाम हे लिहायचे आहेत. तर त्याच्यावरती उपाययोजना सुद्धा आपल्याला सांगायच्या आहेत. तो पहिल्यांदा पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणं काय? तेल आणि वायूवरती रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर, वाहनांचं ध्वनी प्रदूषण आणि त्यानंतर अणुभट्ट्यांचे किरणोत्सर्जन. त्यापुढे आता त्याचे दृश्य परिणाम काय, म्हणजे असे परिणाम जे आपल्याला दिसत आहेत. तर त्यामध्ये पहिला वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होणं, ओझोन वायू जो काही थर आहे तो विरळ होणं, तापमानात वाढ होणं, नवीन रोगांची निर्मिती होणं. त्याच्यावरती उपाययोजना काय आहेत? तर पहिली उपाययोजना जंगलांची वाढ करणं असेल, दुसरी उपाययोजना वायू ध्वनी व जल प्रदूषण रोखणं असेल, तिसरी उपाययोजना जैवविविधतेचं रक्षण करणं आणि शेवटची उपाययोजना वृक्षतोड थांबवणं आणि वृक्षारोपण करणं. त्यानंतर आपला पाचवा प्रश्न, की पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न हा की मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा. आता भारताने मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्याची भूमिका खूप महत्वाची होती आणि ते आपल्याला या उत्तरामध्ये लिहायचं आहे. उत्तर आहे, भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचं स्थान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या हक्कावर कोणी अतिक्रमण केल्यास त्या व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येते, म्हणजेच मानवी हक्कांना न्यायालयाचं संरक्षण देण्यात आलेलं आहे. महिला, बालके, दुर्बल घटक व अल्पसंख्याक यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावरती असते. मानवी हक्काच्या रक्षणासाठी भारतानं 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा संमत करून राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन केलेले आहे. त्यानंतरचा त्यातला दुसरा प्रश्न हा की दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी आपल्याला उपाययोजना सांगायची आहे. तर सुरुवातीला दहशतवादाचे परिणाम बघूया आपण. तर ते परिणाम आहेत, मोठ्या प्रमाणात निरपराध माणसं मारली जातात, म्हणजे असे लोक ज्यांचा काहीच अपराध नाही, ज्यांचा काहीच गुन्हा नाही, असे लोक मारले जातात. कुटुंबे उद्ध्वस्त होतात, मुले निराधार होतात, तर ती थोडक्यामध्ये अनाथ होतात. समाज हिंसेच्या भीतीखाली राहिल्याने विकास करू शकत नाही, मानवी हक्क पायदळी तुडवले जातात, राष्ट्रांचा सुद्धा विकास त्या ठिकाणी होत नाही. दहशतवादाला आळा घालण्यासाठीचे उपाय काय आहे? तर दहशतवादी त्यांना वेळीच तोप लावला पाहिजे. तर जातीयवाद, वंशवाद आणि धर्मश्रेष्ठत्व असल्या बाबींचा प्रसार रोखला पाहिजे. समाजामध्ये जनजागृती करायला हवी. कोणत्याही अतिरेकी विचारांचे फाजिल लाड न करता त्याच वेळी त्यावर नियंत्रण आणावे. सर्व जनतेला समानतेनं वागवून सर्वांचा विकास साधण्याचा शासनानं प्रयत्न करावा. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला या पाठाचा स्वाध्याय संपतो. आशा करते की तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय व्यवस्थित पद्धतीने समजला असावा. तरी सुद्धा तुम्हाला या स्वाध्यायामध्ये काही अडचणी असतील, काही शंका असतील, तर लगेच कमेंट करा. तुम्ही आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपल्या लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपलं जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आता अशाच पद्धतीने आता या पुढील या पूर्वीचे पाठांचे जे काही स्वाध्याय आहेत तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 9वी राज्यशास्त्र मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये ते सर्व व्हिडिओज मिळतील. पण या व्हिडिओ समवेत तर या पाठाचे जे काही नोट्स आहेत, असाइनमेंट्स आहेत किंवा टेस्ट आहेत, तर त्या सुद्धा तुम्हाला मिळतील. तर त्यासाठी तुम्ही लगेचच गुरुवरिया अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती सर्च करा आणि लगेच इन्स्टॉल करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी अगदी फ्री आहे, मोफत आहे, त्यासाठी कोणतेही चार्जेस लावले जाणार नाहीये. त्याचप्रमाणे तर या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला पाठाच्या संदर्भातील व्हिडिओज किंवा इतर जे काही गोष्टी आहेत स्टडी मटेरियल मध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे. आणि त्याप्रमाणेच बघा की आपलं या ऍप्लिकेशनची जी काही लिंक आहे आपल्या, तर ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देण्यात आली आहे, तेथून तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर त्याप्रमाणेच तुम्हाला पाठाच्या संदर्भात जर काही
असतील, तर त्या अडचणीसाठी सुद्धा तुमचे जे काही क्लासमेट्स आहेत तर त्यांच्यासाठी ग्रुप डिस्कशन करू शकता, त्यासाठी चॅट सेक्शन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. एवढंच काय तर तुम्ही तुमचे जे काही आपले जे काही टीचर्स आहेत तर त्यांच्याशी सुद्धा तुमचे जे काही डाउट्स आहेत, जे काही शंका आहेत तर त्यांचं ग्रुप डिस्कशन करून तुमचे ते डाउट्स आणि शंका सॉल्व्ह करू शकता. तर खूप छान पद्धतीने अभ्यास करण्यासाठी, खूप चांगले मार्क्स मिळवण्यासाठी लगोलग प्ले स्टोर वरून आपलं हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्स मध्ये. तोपर्यंत बाय गाईज.